पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत। शिवसेनेतली फूट आणि सत्ता संघर्ष प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मात्र आजच्या सुनावणीबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचं सावट पाहायला मिळत आहे। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाजामध्ये अद्याप सत्ता संघर्षाच्या याचिकेचा सुनावणीचा समावेश नाहीये, त्यामुळे ऐन वेळेला हे प्रकरण सुनावणीला येणार का याची प्रतीक्षा असेल। 5 न्यायाधीशांचं घटनापीठ गठित होऊन निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणं अपेक्षित आहे, पण अद्याप या घटनापीठाची रचनाच झालेली नाही। याआधी सुद्धा ही सुनावणी 4 वेळा पुढे ढकलण्यात आलेली होती। सरन्यायाधीश एस व्ही रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायाधीश उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत, त्यामुळे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची आशा आता धूसर होतीये। त्यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना राज्य सरकारनं एक मोठा धक्का दिलाय। महापालिकेतल्या विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला, त्यावर चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही। मुंबई महानगरपालिकेचं कॅगचं विशेष ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेली आहे। राज्य सरकारची ही घोषणा म्हणजे शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आहे। काही तक्रारी यातल्या अशा आहेत की ज्या तक्रारींच्या संदर्भात आपल्याला CAGचं स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला आदेश दिलेला आहे की काही विविक्षित तक्रारींमध्ये हा सगळा जनतेचा जो पैसा आहे हा पैसा अत्यंत वाईट पद्धतीनं या ठिकाणी सायफन करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्या प्रकरणाच्या संदर्भात स्पेशल CAG ऑडिट हे देखील या ठिकाणी करण्यात येईल। कुलाबा इथल्या ताज हॉटेलमध्ये भाजपा आमदारांची बैठक पार पडली आणि यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटासोबत जुळवून घेण्याच्या आमदारांना सूचना देण्यात आल्या। आमच्या महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री द्या, मी देव पाण्यात घालून बसले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। 2 महिने झाले पालकमंत्री नाहीयेत, दादा होते त्यावेळेला दर शुक्रवारी हक्कानं कुठल्याही पक्षाचा माणूस आला तरी काम होत होतं असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला। मुंबई महानगरपालिकेतल्या प्रभाग रचना विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळेला उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे अशी विचारणा केली, त्याला घटनेनुसारच सगळं काही केलं जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मुंबई महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई पालिकेतल्या 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळणार आहे। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजार परिसरातल्या जीर्ण इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्विकास प्रकल्प SBUT राबवला जातो आहे आणि या प्रकल्पाचा बदललेला आराखडा योग्य नसून यापूर्वीचा आराखडाच कायम ठेवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे या प्रकल्पात कुणाचा फायदा करून देण्यात आला याची सुद्धा चौकशी केली जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मुंबई पोलिसांना BDD चाळ पुनर्विकास दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीत आणखी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकारनं घरांच्या किमती 50 लाखांवरून 25 लाखांवर आणलेल्या होत्या, मात्र पोलिसांसाठी 25 लाख ही रक्कम जास्त होत असल्यानं त्या किमती आता आणखी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचंही उपमुख्यमंत्री म्हणाले। मध्य रेल्वेवरच्या 10 AC लोकल तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। नव्यानं सुरू केलेल्या 10 AC लोकल बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे। बदलापूरमध्ये प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेतला गेला आहे।
पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अफजल खानच्या देखाव्याला अखेर मंजुरी देण्यात आली. पुणे पोलिसांनी या संदर्भात मंजुरीचं पत्र जारी केलेलं आहे. कोथरूड पोलिसांनी अटी शर्तींवर यासाठी परवानगी दिली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता या देखाव्याला परवानगी मिळाल्यानं संगम गणेश मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस सेवा बंद करू असा निर्णय स्कूल बस मालकांनी घेतलेला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे आहेत, त्यामुळे ज्या भागांमध्ये ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर 27 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं चाकरमान्यांसाठी ही वाट बिकट असेल, त्यासाठी 6 फिरती पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यांपासून बंद असलेला मुंबई गोवा महामार्गावरचा परशुराम घाट वाहतुकीस 24 तास सुरू करण्याचा निर्णय आता प्रशासनानं घेतलेला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला गेलाय. आता गणपती काळामध्ये घाटात 6 CCTV आणि 24 तास 2 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण